या ठिकाणी कोकण विकास मंत्री आडसर पुणे यांनी प्रथमच वनमंदिराच्या निमित्ताने रसिकांच्या मनोरंजनासाठी शक्तिपीठाचा जयंती सामने ठेवलेला आहे. हा कार्यक्रम करत असताना आम्ही नृत्य कला पथक यांच्याकडून कळत न कळत याकडे चुका घडली तर आपण माय बाबा आम्हाला उद्धार अर्थ करणारे क्षमा करा आणि दोन्ही कलावंतांना उत्स्फूर्तपणे साथ द्या अशी मी आशा बाळगतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाचा आयोजन ज्या महान व्यक्तींनी आयोजित केले या ठिकाणी तो आपले माणूस आबासाहेब मारुती तुपे यांच्याकडे साष्टांग दंडवत, त्याचप्रमाणे आमचे आमदार भरत गोगावले यांच्याकडे साष्टांग दंडवत, या ठिकाणी असणारे सर्व मान्यवर यांच्यावर साष्टांग दंडवत. तसेच आज आपल्याला सांगावंस वाटत या ठिकाणी की एवढ्या पुण्यासारख्या महानगरीत आपल्या कोकणवासियांना एकत्रित आणण्याचे काम आपण करीत आहात. आपल्याला आई जगदंबा उरंग आयुष्य देव हीच तिच्याची प्रार्थना. त्याचप्रमाणे आज आम्हाला या पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी आयोजित करणारे आमचे बंधू आमचे परम मित्र प्रवीणजी घाटवीकर स्वतिका नृत्यकला पदक तळेकर यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे हनुमानवाडी ग्रुप यांचंही या ठिकाणी मंडलगड यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. बंधू कार्यक्रमाला वेळ जास्त झाला असल्याकडे मी स्वतः अटकित येत आहे कारण पुढं लोकांना कार्यक्रम दाखवायचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला संगीत साथ देणारे सर्व प्रमुख आणि त्यांचं अभिनंदन. त्याचप्रमाणे आमचे साऊंडवाले यांनाही मनाचा मुद्दा. त्याचप्रमाणे सर्व कार्य करीत असताना जे सिक्युरिटी बदलतात ते आमचे पोलीस दल यांनाही सुद्धा मनाचा मुद्दा असून आम्ही कार्यक्रम सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
Thank you.
सांगायचं आहे ग्रंथपुरा सदा वर्ष
हॅलो।